सारिका साहू घे एस 9 बातमीपत्रात आपले स्वागत. धर्मवीर आनंदी घे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाची परंपरा यंदाही जोपासली जाणार असून यंदा जलमहालाचा देखावा साकारून त्यामध्ये देवीची स्थापना केली जाणार आहे. ठाणे शहराची परंपरा जपणारा नवरात्र उत्सव दरवर्षी नवी उंची गाठत असताना यंदाही हा उत्सव टेंभीनाका परिसरामध्ये साजरा केला जाणार आहे. गेल्या 38 वर्षाची परंपरा धर्मवीर आनंदीघे यांच्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी यंदा पुराणकालीन मंदिरातील जलमहल या ठिकाणी साकारलाय. आकर्षक विद्युत रोषणाई विविध इफेक्ट्स यांच्या सहाय्याने जलमहलात पाण्याचा आभास या ठिकाणी निर्माण केला जाणार आहे. दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारण्यात आलेल्या देखाव्याची माहिती दिली तर पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार राजन विचारे यांनी येथे उपस्थित राहून साकारण्यात आलेल्या सजावटीचा आढावा घेतला. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या उत्सवाची परंपरा संस्कार आणि संस्कृतीची परंपरा जपण्याच्या उद्देशाने तिघे साहेबांनी सुरू केलेल्या उत्सवात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने जय अंबे मा चॅरिटेबल ट्रस्टचे कामकाज केलं जात आहे. तर नवसाला पावणारी दुर्गेश्वरी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. तर अनेक भाविक आवर्जून येथे दर्शनाकरिता येतात. 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम वातावरणाला भक्तिमय रंग सोडवला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. टेंभीनाक्याची देवी राज्यात नाही तर देशभरामध्ये या देवीची कीर्ती आणि लोकप्रियता पोहोचवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलं आणि या उत्सवाला महोत्सवाचं रूप देण्याचं काम दिघे साहेबांनी केलं. आपली संस्कृती परंपरा टिकवण्याचं आणि पुढे नेण्याचं काम साहेबांनी सुरू केलं आणि दरवर्षी या ठिकाणी आपण पाहतोय की शिश महल असेल, तिरुपती बालाजीचं डेकोरेशन असेल, यावर्षी पुरातन मंदिरातल्या जलमहालाचं एक देखावा या ठिकाणी सजावटीच्या माध्यमातून उभा राहतोय आणि या देवीसाठी दरवर्षी राज्यभरातले आणि देशभरातले देवी भक्त आवर्जून या देवीच्या दर्शनाला येत असतात. त्याचबरोबर सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातली मोठी व्यक्तिमत्व देखील या देवीच्या दर्शनाला येत असतात आणि खऱ्या अर्थाने अनेक लोक शेकडो हजारो भगिनी आपल्या या ठिकाणी श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि त्यांची एक नवसाची एक वेगळी देखील रांग या ठिकाणी पाहतो आणि नवसाला पावणारी देवी एवढ्या श्रद्धेने लोक हजारो शेकडो लाखो लोक या 9 दिवसामध्ये या ठिकाणी येत असतात. पूर्णपणे 9 दिवस एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहतो आपण. सारिका साळुंखे, S9 News, ठाणे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी दाऊदच्या सख्या भावाला ठाणे पोलिसांनी अटक केलीय. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात डॉन दाऊदच्या सख्या भावाला ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर ठाण्यातील राजकीय व्यक्तींची नावे देखील समोर आली आहेत. त्यामुळे ठाण्यातील राजकीय व्यक्तींचे धाबे सध्या दणाणले आहेत. ठाण्यातील जागेचा ताबा घेण्यासाठी धमकावणे तसेच जागा खाली करण्यास भाग पाडणे यामुळे सदर गुन्ह्यांसाठी गुन्हेगारी टोळीचा वापर केला जात होता. ठाण्यातील बिल्डरांना धमकावले प्रकरणी इकबाल कासन आणि त्याच्या 3 साथीदारांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे. तसंच या प्रकरणामध्ये ड्रग्ज माफियांचा समावेश आहे का या दिशेने सुद्धा ठाणे पोलीस सध्या तपास करीत आहेत. काल रात्री मुंबईतील नागपाडा परिसरातून आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आलंय तर आज दुपारी ठाणे न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलंय. तर या संदर्भातील अधिक माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली आहे. सारिका साळुंखे, S9 News, ठाणे. S9 बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत.
माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप? तुला पण माहितीये ट्रान्झॅप? ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल. बोलू? हा बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्त राहूया, निरोगी शहर बनवूया. मागासवर्गीयांच्या नोकरीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदी विरोधात आमदार हरिभाऊ राठोड न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत.